विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि शेतीचं नुकसान या संदर्भातल्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसोबत मराठवाडा आणि विदर्भासाठीही पॅकेज घोषित करणार का, याकडेही सर्वांचं लक्ष असेल. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार का, याचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. अजित पवारांनी PhD बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काही संघटनांनी शैक्षणिक बंदचे हाक दिले. कालही काही संघटनांनी विद्यापीठात आंदोलन केलं होतं. बंदमध्ये सत्ताधारी पक्ष वगळता इतर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचा सहभाग आहे. राज्यातील MPSC परीक्षांबाबत शासनानं महत्वाचा निर्णय घेतलाय. परीक्षा प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि पेपर फुटी टाळण्यासाठी 4 सदस्यीय अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. समिति गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये 2 सेवानिवृत्त IAS आणि 2 सेवानिवृत्त IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुढील 3 महिन्यांमध्ये या समितीला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनधिकृत शाळा रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कसून चौकशी तपासणी सुरू आहे. या तपासणीत 661 शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता त्यातील 78 शाळा बंद करून 6000 विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आले. जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही संप मागे घेण्यात आलाय. कर्मचारी संघटनेचे काटकर यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत संप मागे घेण्यात आलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे See you next time.